नमस्कार मी प्रिया लाड माय मेडिकल मंत्राच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे आरोग्य विश्वातील महत्त्वाच्या अशा घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीचीच बातमी आहे ती म्हणजे टीबी बाबतची दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी मुक्त भारत हे सरकारचं स्वप्न आहे यासाठी स्थानिक पातळीवर देखील प्रयत्न केले जात आहेत मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश ये येताना दिसतंय गेल्या चार वर्षात मुंबईत टीबी मुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीत चोवीस टक्क्यांनी घर झाले दोन मध्ये मुंबई महापालिकेने मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल हा उपक्रम सुरू केला होता टीबी संदर्भात विविध योजना राबवण्यात आल्या सात हजार सोळा मध्ये चौतीस जणांचा मृत्यू झालाय यावरून दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या चार वर्षात टीबी मुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारी चोवीस टक्क्यांनी घट झाली आहे अशी माहिती पालिकेने दिली आहे या पुढची बातमी आहे ती म्हणजे नर्सिंग शिक्षणाबाबतची नर्सिंग शिक्षणासाठी असलेला जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी हा कोर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागातर्फे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं या नोटिफिकेशनप्रमाणे जी एन एम ट्रेनिंग प्रोग्रामच्या ॲडमिशनचं दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असेल त्यानंतर या ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत ऍडमिशन होणार नाही जीएनएम ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रुग्णांची काळजी कशी घ्यायची खेडापाड्यात जाऊन कशी सुविधा द्यायची याचं प्रशिक्षण देण्यात येतं बीएससी नर्सिंग अंतर्गत या पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात येत नाही याशिवाय बीएससी नर्स खेडोपाड्यात जाऊन सेवा देण्यासाठी तयार होत आहेत त्यामुळे जर हा ट्रेनिंग प्रोग्राम बंद केला तर त्याचा थेट परिणाम हा गरीब रुग्णांवर होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांना बाईक स्वारांच्या हाती आतापर्यंत मुंबई वाहतूक पोलिसांनी दंडाची पावती दिली आहे मात्र मंगळवारी परळच्या रस्त्यावर हे चित्र जरा वेगळं पाहायला मिळालं या विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दंडाची पावती नाही तर चक्क गुलाबाचं फुल दिलंय मुंबईतील नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूक करण्यासाठी परळचं ग्लोबल रुग्णालय आणि मुंबई पोलिसांनी वर्ल्ड हेड इंजुरी डेच्या निमित्तानं उपक्रम राबवला परळ पुलावर शंभरहून अधिक कार्यकर्ते स्लोगन बोर्ड्स घेऊन उभे होते याशिवाय बाईक स्वारांना गुलाबाचं फूल देण्यात आले रस्ते सुरक्षा हेल्मेटचं महत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेनची शिस्त पाळणं या संदर्भात बाईक स्वरांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट होतं शेवटची बातमी आहे ती म्हणजे होळी बाबतची सर्वजण आता होळी आणि रंगपंचमीच्या मूड मध्ये आहेत मात्र होळीच्या रंगाचा आनंद लुटताना तुमच्या शरीराला हानी पोहोचणे याची दक्षता जरूर घ्या या होळीमध्ये या विविध रंगांशी खेळताना तुमची त्वचा आणि तुमच्या केसांना केसांची नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत अब मार्गदर्शन केलंय त्वचारोगतज्ञ डॉक्टर अप्रतिम गोयल यांनी होळी जवळ आली आहे आणि तुम्ही देखील रंगपंचमीसाठी जे आहे ते रंग घेऊन ठेवले असतील मात्र कोणते रंग घ्यायचे कोणते रंग नाही असा प्रश्न जो आहे तो आपल्याला नेहमी पडतो कारण की हे जे रंग आपण घेतो ते त्वचेच्या आरोग्यासाठी कुठेतरी घातक ठरू शकतात मात्र रंगपंचमीच्या अगोदर कोणती काळजी घ्यावी खास करून रंगांच्या बाबतीत ते आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत मुंबईतल्या त्वचारोगतज्ञ डॉक्टर अप्रतिम गोल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या होळीसाठी जे आहे रंगपंचमीसाठी जे ती कोणती त्वचा बाबतीत काळजी घ्यावी मैम होली के लिए स्किन के लिए खास करके कौन सी केयर लेनी चाहिए और कलर को बहुत देर तक स्किन पे ड्राई नहीं होने दे जब आपने कलर खेल लिया है तो उसके बाद आपको फटाफट शावर लेके उस कलर को निकालना है और प्लीज़ ये मत कोशिश करें कि जो कलर आपने खेला है आपके नेल्स के नीचे या कान के पीछे या बालों में या इसके नीचे जहाँ भी कलर इकट्ठा हो गया है आप उसको पूरे को एक बार में निकालने की कोशिश मत कीजिए नहीं तो स्किन डैमेज हो जाती है अक्सर हमने देखा है कि लोग उसको होली के बाद रगड़ रगड़ते हैं नींबू से सो so, नींबू क्या देखिए नींबू एक एसिड है जिससे कि हमारी स्किन का पी चेंज हो जाता है तो स्किन सेंसिटिव हो जाती है सबको पता है कि आप होली आप होली के दिन कलर खेल के आ रहे हैं तो कोई एक्सपेक्ट नहीं कर रहा है कि सारा कलर एक ही दिन में निकल जाएगा तो वो दो तीन दिन लगते हैं कलर्स को निकलने में आप उस पे थोड़ा सा मस्टर्ड ऑयल लगा के भी छोड़ सकते हैं और एक घंटे के बाद जब वो कलर थोड़ा सॉफ्ट हो जाए तब आप उसको नॉर्मल वॉर्म वाटर से वॉश आउट कर सकते हैं तो यह होता है माई मेडिकल मंत्रा चाह बा अधिक बारू डब्लू डब्ल्यू डॉट माई मेडिकल मंत्रा डॉट कॉम आमच्या वेबसाईटला भेट द्या याशिवाय आमचं ट्विटर आणि फेसबुक पेजही फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद